उजनी धरणावरून आलो. तर माझी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की एप्रिल मे मध्ये पाणी कमी होतं आणि आता या सगळ्या कामाकरता सँड लागणार आहे आणि धरणाची जेवढी आपण गाळ काढू तेवढी स्टोरेज कॅपॅसिटी वाढणार आहे आणि हे सगळं बाहेर जर काढलं रेन तिथे ते ऍग्रिगेट याच्यात कामात येईल आणि त्याच्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढू शकेल. तर एक प्रपोजल मी लिखित रूपात महाराष्ट्र सरकारला देणार आहे. एक गोष्ट मी आत्ता खासदार साहेबांना सांगितली, कारण मी शिपिंगचा जेव्हा मंत्री होतो तेव्हा JNPT हे पोर्ट आता जगातलं दुसऱ्या नंबरचं पोर्ट झालं कंटेनर पोर्ट आणि खूप ट्रॅफिक जाम. आता मी तिथे मोठे 10-15 हजार कोटी रुपयाचे रस्ते बांधले आहेत, एवढं कंटेनर ट्रॅफिक आहे आणि रेल्वे आता बुक झाली पूर्ण. खरा प्रॉफिट कंटेनर म्हणजे गुड्समधून मिळतो. तर मी सातत्याने आम्ही एक मनमाड ते इंदोर एक रेल्वे लाईन त्यावेळी मी शिपिंगमधून बांधायचा प्रयत्न करतो, ती आता मंजूर झाली आहे. आणि मनमाडवरून पलीकडे अहमदनगर आणि पुणे अशी दौंड भरून लाईन आहे. तर मी दौंडच्या नंतर पुणे आणि पुण्यावरून मग पनवेलवरून मग त्या आपल्या इकडे आपण JNPT जातो. हा खूपच जाम आहे, रेल्वे जाम आहे. तुम्ही कल्पना करा तुमची पुण्यातले रोडपेक्षाही हे रेल्वेचा जाम मोठा, इतका मोठा तो लक्षात नाही आहे आपल्याला. तर मी आज त्यांना विनंती केली होती की आपण म्हणून प्रयत्न करूया रेल्वे मंत्र्यांना भेटून की दौंडपासून बारामतीपासून डायरेक्ट JNPT पर्यंत अशी 2 लेन रेल्वे जर सुरू झाली तर हा उत्तरेतून येणारा जो सगळा ट्रॅफिक आहे इंदोरच्या थ्रू इंदोर मनमाड आणि कलकत्त्याकडनं येणारा कंटेनर ट्रॅफिक हा मुंबईला जाणारच नाही पनवेलकडे, किंवा याला ठाण्याला जायची गरजच पडणार कारण ते खूपच ओव्हर हे आहे, म्हणजे फार रश आहे तिथे. तर हा मनमाडवरूनच आपल्या दौंडपर्यंत येईल आहे ते आहे तिथे आणि तिथून मग हा आपण JNPT नेला तर मग या भागाला एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या दृष्टीने ड्राय पोर्ट सॅटेलाईट पोर्ट करून विशेषतः ऑटोमोबाईल एक्सपोर्ट आहे मोठ्या प्रमाणात पुण्यातून, तर यांची एक वेगळी व्यवस्था करता येईल. साखर आता एक्सपोर्ट होते खूप, त्याच्याकरता मोठा फायदा होईल. त्यामुळे एक ही त्यावेळी माझ्या डोक्यात होती, मी ती कल्पना त्याची हे करून ठेवलेली आहे पण अजून त्याला मंजुरी नाही आहे. तर नक्कीच याच्यामध्ये पण नक्की प्रयत्न करू. एक हा जो पुणे बेंगलोर रस्ता आहे त्याचेही पण आता लँड एक्विशनच्या कामाची सुरुवात झाली आहे. जो रिंग रोड आहे पुण्याचा त्याच्यामध्ये काही भाग आम्ही करतो आहे आणि रिंग रोड जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या आतमधला ट्रॅफिक जॅमचाही पण प्रॉब्लेम प्रदूषणाचा कमी होईल. तर मी साधारणतः एक नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर आम्ही बांधतो आहे, पण त्याची किंमत आली 10,000 कोटी, पहिले 12,000 कोटी आली. आम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापर करून ती जवळपास आता 8,800-9,000 कोटी आली आहे. तर मी आता असे 50,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यात महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की महाराष्ट्राचा GST त्या प्रकल्पाकरता तुम्ही एक्झाम करायत. मुंबईमधले मोठे प्रकल्प आहेत ज्याच्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला विरारच्या नंतर डायरेक्ट मुंबईशी जोडण्याचा, तर तो 1,00,000 कोटी रुपयाचा ब्रिज आहे. तर याच्यामध्ये हे तळेगाव चाकण आणि पुणे शिरूर, तर तळेगाव शिरूर पुणे शिरूरची किंमत आहे 10,000 कोटी, नंतर नाशिक फाटा टू खेड 8,800 डबल डेकर आहेत, नंतर हे झाले 19,000 कोटी आणि तळेगाव चाकण एलिव्हेटेड कॉरिडॉर हा 11,000 कोटी, म्हणजे हे 30,000 कोटी रुपयाचे 3 पूल आहेत आणि अजून तो तिकडला आहे. तर या पुलाकरता महाराष्ट्र सरकारने स्टील आणि सिमेंटवरच्या GST आम्हाला माफ करावं, नंतर ॲग्रिगेट रॉयल्टी फ्री करावं आणि त्याच्याचबरोबर विशेषतः माती वगैरे जी असेल त्याची रॉयल्टी माफ करावी आणि सरकारने सरकारी लँड असेल ती द्यावी अशा प्रकारची विनंती त्यांना करणार आहे. साधारणतः या सगळ्या याच्यामध्ये हे जे सध्या नवीन कामं आहेत महाराष्ट्रातली, पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे 206 किलोमीटर, पुणे औरंगाबाद एक्सप्रेसवे 268 किलोमीटर आणि नाशिक फाटा खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर 29 किलोमीटर, पुणे शिरूर एलिव्हेटी कॉरिडॉर 56, म्हणजे पुणे अहमदनगर वेगळा रस्ता बांधणारच आहे आम्ही, हा एक्झिस्टिंग रस्त्याचा. तळेगाव चाकण एलिव्हेटेड कॉरिडॉर 54 किलोमीटर 11,000 कोटी आणि
दिवे घाट हडपसर 13 किलोमीटर 823 करोड़ असे हे 625 किलोमीटर 53,000 कोटी रुपयाची कामं पुणे जिल्ह्यातच जवळपास आहेत. पश्चिम महाराष्ट्रातली ही जवळपास मंजूर झालेली आहे आणि यातल्या काही कामाचं लँड ॲक्विशन पण सुरू होईल. तर साधारणतः त्यातला हा महत्त्वाचा पालखी मार्ग ज्याचं आज काम बघून मला समाधान वाटलं, त्यामुळे या वर्षात याचं काम पूर्ण होईल आणि त्याचं उद्घाटन नंतर मग पुढच्या वर्षात आम्ही करू. एक लहानशी सूचना, मी गेल्या रात आपलं धरण कोणतं आपलं उजनी धरणावरून आलो, तर माझी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की एप्रिल मे मध्ये पाणी कमी होतं तर ते पुणे बंगलोर रस्त्याकरता रेती लागते आणि आता या सगळ्या कामाकरता सँड लागणार आहे आणि धरणाची जेवढी आपण गाळ काढू तेवढी स्टोरेज कॅपॅसिटी वाढणार आहे. जर महाराष्ट्र सरकारने आणि NHAI आणि इंडस्ट्री सरकारच आहे, त्यांनी जर या बाबतीत काही मार्ग काढला तर या धरणाचं खोलीकरण करणं आणि हे सगळं बाहेर जर काढलं तिथी ते ॲग्रिगेट याच्यात कामात येईल आणि त्याच्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढू शकेल. त्याचं एक प्रपोजल मी लिखित रूपात महाराष्ट्र सरकारला देणार आहे. त्यांनी जर दिलं तर या सगळ्या कामामध्ये हे गेलं तर त्या धरणाचं नॅचरल कोर्समध्ये कॅपॅसिटी वाढेल आणि एक मोठा प्रॉब्लेम सुटू शकेल. ही सूचना मी त्यांना करणार आहे.